नमस्कार, एमकेएन सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपणाला त्रास देत असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला आहे. आपणाला एक किंवा दोन दिवसामध्ये अटक केली जाऊ शकते अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मोदी सरकार आधी गांधी घराण्याला शिव्या देत होते, नेहरूंनाही शिव्या देत होते, मात्र त्यांनी मला लक्ष्य केलं आहे. मात्र मी महाराष्ट्राचा मर्द माणूस आहे, मी कुठल्याही लुंग्यासुंग्यांना घाबरत नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. अहमदनगर या ठिकाणी ते बोलत होते. मनसेचे युतीशी सलगी न करता अखेर महाआघाडीशी दोस्ती करत आघाडीशी आपल्या हृदयाचे तार तुटले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींचा विरोध करीत त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करणार असल्याचे सुतोवाच गेल्या वेळेला केले होते. आता राज ठाकरे आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला फिरत आहेत. परवानगीशिवाय प्रचार केल्याप्रकरणी काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उपराजधानीमध्ये एकीकडे लोकसभा निवडणुकांनी शहराचे तापमान वाढले आहे, तर दुसरीकडे सूर्य आग ओकत असून शहराचे तापमान 42 अंशावरती गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना उष्माघाताच्या रुग्णातही वाढ झाली आहे. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. देशभरातील जवळपास 600 नाट्यकर्मी मोदी सरकार आणि मित्रपक्षाविरोधामध्ये एकवटले आहेत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला मतदान न करण्याचं आवाहन नाट्यकर्मींनी केलं आहे. या कलाकारांमध्ये नसरुद्दीन शहा, रत्ना पाठक शहा, कोंकणा सेन शर्मा, दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा समावेश आहे. प्रेम, समता, न्याय, बंधुता यासाठी मतदान करा असं आवाहन या कलाकारांनी केलं आहे. फेरीवाल्यांवरती कारवाई दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यावरती हल्ला केल्याची घटना गुरुवारी अंधेरीमध्ये घडली. त्यानंतर फेरीवाल्यांकडून चुकीचे व्हिडिओ व्हायरल करत पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी डीएन नगर पोलिसांनी काही फेरीवाल्यांविरोधामध्ये गुन्हा दाखल केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या उमेदवारी अर्जावरती महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांनी अर्ज छाननी दरम्यान हरकत घेतली. राज्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून 11,998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले पाहिजे असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये एरंडोल येथील सभेत पवार बोलत होते. आडवाणी यांनी भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीवरती अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाष्य करण्यात आलंय. आडवाणी हे पुन्हा बोलते झाले हे आनंदाची बाब आहे. भीष्मांचे मुक्त चिंतन कोणती वावळट उठवते हे पाहायचंय. आडवाणींच्या मुक्त चिंतनाचे स्वागत मोदी यांनी केले आहे. हवा बदलत असल्याचे हे संकेत आहेत असं या अग्रलेखामध्ये म्हटलंय. गरीब कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी आणि बिगर सरकारी रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी दिलंय. त्या नागपुरात बोलत होत्या. मोदींनी 800 दिनचे आश्वासन पूर्ण केलेले नाही, आताही ते पुन्हा वारेमाप आश्वासनं देत सुटले आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली. ठिकठिकाणी सभा घेऊन आपणच सत्तेत येऊ असा दावा प्रकाश आंबेडकर करत आहेत. मात्र सत्ता येण्यासाठी किती खासदार निवडून यावे लागतात हे तरी प्रकाश आंबेडकरांना माहीत आहे का असा सवाल शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित केला. मुंबई येथे तावडेंनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. सांगलीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही पडळकरांचंच काम करणार आहे अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तासगावच्या आमदार आणि दिवंगत आर आर पाटलांच्या पत्नी सुमन पाटलांना कळवली आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. यामुळे ममतांसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार CBI विरोधामध्ये धरणे आंदोलनाला बसलेल्या ममतांसोबत दिसलेले कोलकात्याचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांची देखील बदली करण्यात आली आहे. मतभेद बाजूला सारून शिवसेना भाजपची जी युती झालेली आहे ती समविचारी पक्षांची युती आहे असं वक्तव्य युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलंय. यवतमाळातील दारव्हा येथे शिवसेना उमेदवार भावना गवळी
यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आदित्य बोलत होते. पैठण तालुक्यातील नवगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीतील 3 वर्षीय चिमुकलीला छडीने जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रणाली धनावडे असं मारहाण झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती पुण्याच्या लोणीकंद पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोणीकंद पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावरती कडक कारवाई करत दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये असणारा रसायन साठा पोलिसांनी नष्ट केला तर लाखोंचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. संबंधितावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने दारू व्यावसायिकांचे चांगलेच धावेदान आणले. नगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन गुढी उभारली. विखे फाउंडेशनने महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे 208 कुटुंब दत्तक घेतले आहेत. त्यापैकी अलका आमले यांच्या घरी जाऊन सुजय विखे यांनी गुढी उभारली. या शेतकरी कुटुंबाचा सर्व खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी विखे फाउंडेशनने घेतली आहे. डॉक्टर सुजय यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि अहमदनगरमधून ते लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या विरोधामध्ये उभे आहेत. आयपीएलच्या 12व्या हंगामामध्ये आपला पहिला विजय मिळवण्यासाठी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू संघाला अजून वाट पाहावी लागणार आहे. गोलंदाजांनी अखेरच्या षटकामध्ये केलेल्या स्वैर माराच्या जोरावरती कोलकाता विरुद्धच्या सामन्यामध्ये बंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या संजय दत्त, आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हासह कलंक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान झालेल्या मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षितने भविष्यामध्ये तिच्यावरती बायोपिक तयार करण्यात आला तर यामध्ये आलिया भट्टने तिची भूमिका साकारावी असं म्हणताय. पण आलियाला यासाठी तिच्या नृत्यावरती पुढे काम करावे लागेल असंही त्यांनी म्हटलंय. एमकेएन सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली त्या सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा एमकेएन प्रतिबिंब वास्तव तिथं. नमस्कार.